स्वागत करतोय छोट्याशा फूड ब्लॉगमध्ये. मी आहे प्रिस्क्रिप्ट आणि आज ऑथेंटिक महाराष्ट्रीयन जेवण जेवण्यासाठी मी आलेलो आहे पूर्ण कुंभ महाराष्ट्रीयन रेस्टॉरंटमध्ये. ही एक मोठी फूड चेन असून ती जयंतीताई काठाणे यांनी स्थापित केली आहे किंवा त्यांच्या फूड पॅशनमधून ही डेव्हलप झालेली आहे. जयंतीताईविषयी सांगायचं म्हटलं तर जयंतीताईने गेली 13 वर्ष इन्फोसिसमध्ये आपले काम आय टी सेक्टरमध्ये त्यांनी काम केलं. पण त्यांची पॅशन त्यांचा एक वृत्ता जो खाण्याविषयी होता त्यांना एक होतं की महाराष्ट्रीयन जेवण जगभरामध्ये अवेलेबल करून द्यायचं. कसंही ही फूड चेन त्यांनी पण सुरुवातीला इंडियामध्ये वेगवेगळ्या मेट्रोपॉलिटन सिटीजमध्ये ही ओपन झाली आणि आज विविध आंतरराष्ट्रीय देशांमध्ये असूनही ही ऑस्ट्रेलियामध्ये सुद्धा आली. सो ह्या रेस्टॉरंटची एक खासियत आहे की जसं ट्रॅडिशनली घरामध्ये आपण चप्पल काढून जातो तसं ह्या रेस्टॉरंटमध्ये सुद्धा आज जाताना चप्पल काढून जातो. सो मंडळी आम्ही आत आलेलो आहे. ॲम्बियन्स वाईज इट्स ओके पण खरी मजा जी आहे ती ही भारतीय बैठक आहे. पाठीमागं बघू शकता की भारतीय बैठक आहे. छोटा चौरणसारखा टेबल आहे खाली बसून जेवायचं आहे आणि स्पेशली पुणेरी टोका एक राजशाही याच्यामध्ये जेवण सर्व केलं जातं. सो वी आर लुकिंग फॉरवर्ड टू have authentic Maharashtrian food. So let's see what's on menu. आम्ही पहिलं ड्रिंक मागवलं आहे ते म्हणजे आहे कैरीचं पन्न आणि मी आत्ताच टेस्ट करून बघितलं विच इज रिअली गुड लाईक ऑथेंटिक पन्याची चव आहे. दुसरी ड्रिंक आम्ही मागवली ती आहे सोलकढी. खूप दिवस झालं सोलकढी मी मिस करतो की आज प्रॉपर असं महाराष्ट्रीयन तडका असलेली सोलकढी आहे अँड इट्स रिअली नाईस लाईक आय लाईक द सो आमचं पहिलं स्टार्टर आम्ही मागवलं ते आहे ते वडापाव. वासाने आम्हाला असं वाटतं की लाईक वासच एवढा ऑथेंटिक आहे की चव बघायला मी खूप आतुरते. प्लेटमध्ये त्यांनी शेंगदाण्याची चटणी तळलेली मिरची दिली. आय एम रिअली एक्सायटेड टू ट्राय. इट्स ऑथेंटिक ट्रस्ट मी. त्याची जी चव आहे प्रॉपर टपरीवरती जसं वडापाव मिळतो तशी अगदी प्रॉपर चव आहे. तो ठसका खूप ऑथेंटिक आहे मी एवढंच सांगू शकतो की इट्स रिअली नाईस. सो नेक्स्ट मेन्यू आहे जो आम्ही ऑर्डर केला आहे ती आहे मुद्दाईची खिचडी. तुम्ही बघू शकता की प्रॉपर तुपामध्ये बुडलेली आहे आणि वेळ न घालवता मी याची चव घेऊन तुम्हाला सांगेन कसं. It's really nice, थोडं स्पायसी आहे. ऑफकोर्स कोल्हापुरी म्हटल्यानंतर थोडं तेवढं चालायचंच पण जर तुम्ही पुण्या साईडचे आहात किंवा तिखट कमी खायची जर सवय असेल तर मी थोडंसं तिखट आहे तुमच्यासाठी. सो सो आम्ही आलो की फॉर मोर टू कम मागवली ती थालीपीठ.
हो सकता है कि मटका दही आए ऑथेंटिक खराज बन रहा था सो बेट हम बैठ सो लोन सो तो उठा लेते हैं सो डैम कितने दिवस अंतर भी खाते थे डैम हम तो ट्राई है सो ये दोस्त हमारे खा लेते हैं वेरी ऑसम मला खरं शब्द माहीत नाही की कोणता शब्द सांगू मी नक्कीच तुम्हाला रिक्वेस्ट करेन की तुम्ही कोणत्याही पूर्णकर्मच्या ब्रांचला भेट द्या आणि हा स्वादिष्ट जेवणाचा स्वादिष्ट पाककृतीचा आनंद नक्कीच सो आमची नेक्स्ट ऑर्डर होती महाराष्ट्रीयन थाळी थाळीमध्ये खूप स्टीलचं ताटात आहे खूप भारी वाटते की जर मी काही घरात खातो तर पहिली करी जी दिलेली आहे ती आहे ती शेवग्याची शेंगीची आमटी आहे तुम्ही बघू शकताय दुसरी आहे ती कढी आहे नंतर आहे ते मटकीची उसळ कोबीजची भाजी बटाट्याची भाजी बासुंदी पापड भात कचोरी आणि अगदी साजूक तूप लावलेला चपाता सो वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू हॅव रिअली गुड फूड सो आर नेक्स्ट प्ले थँक्यू येस थँक यू व्हेरी हॉट थँक्यू बाजरीची आहे काही बाजरी ज्वारीची ओके सो आवर नेक्स्ट प्ले आता टेबल फुल होतो आता नेक्स्ट ऑर्डर होती झुणका भाकर कॉम्बो ज्याच्यामध्ये त्यांनी ज्वारीच्या दोन भाकरे खरडा मिरचीचा ठेचा खरडा हा ऑथेंटिक कोल्हापुरी शब्द आहे भरलेलं वांग आणि सुका झुणका हे दिलं सो वी डोंट नो आम्ही खूप काही मागवलं आहे प्रत्येकाची थोडी थोडी आम्ही टेस्ट घेतो मंडळी माझ्यासोबत आहे धीरज दादाचे ह्या पूर्ण ब्रह्म महाराष्ट्र रेस्टॉरंटचे ब्रिस्बेनचे ओनर शेफ किचन हँड सगळं काही हे एकटे मॅनेज करतात सो पहिल्यांदा धीरज दादा धन्यवाद जेवण खूपच ऑथेंटिक होतं आणि खरंच घरी बसून जेवला तुमचा त्याबद्दल तुमच्या सर्विसबद्दल सिरियसली खूप धन्यवाद सो थोडा आम्हाला सांगू शकाल का ह्या रेस्टॉरंटच्या चेनविषयी ब्रिस्बेनमध्ये कधी चालू याची मोठी स्टोरी आहे पण छोटी सांगतो की मला इथं महाराष्ट्रीयन फूड नव्हतं इथं आणि मला वाटलं की कोणतरी इनिशिएटिव्ह घ्यावं ते मी घेतलं आणि महाराष्ट्रीयन फूडची इन्फॉर्मेशन देण्यासाठी मी तिथला ते पूर्ण बनवलं आणि 13 सप्टेंबर 2018 रोजी झालं रेस्टॉरंट एक्झॅक्ट 18 महिने झाले मी सर मी सक्सेसफुल आणि लॉट ऑफ सपोर्ट फ्रॉम लोकल कम्युनिटी ऑस्ट्रेलियन इंडियन कम्युनिटी देन ऑल द कम्युनिटी फ्रॉम इंडिया फ्रॉम पंजाब टू काश्मीर आसाम एव्हरी वन कम्स हियर अँड दे लव द फूड यू कॅन सी माय गुगल रिव्ह्यू अँड आय कॅन सी प्रेझेंटेशन ऑल्सो ॲब्सोल्युटली नाही जेवण तर खूपच सुंदर होतं त्यात काही वादच नाही तर मंडळी जर तुम्ही ब्रिस्बेनला कधी येत असाल कधी ट्रॅव्हल करत असाल तर नक्की पूर्णप्रम महाराष्ट्रीयन रेस्टॉरंट चेनला नक्कीच विजिट द्या तुम्ही अगदी घरात बसून जेवल्यासारखी तुम्हाला फिरली धन्यवाद थँक्यू